राजमाता जिजाऊंच्या जयंती सोहळ्यानिमित्त शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने येत्या 12 तारखेला राज्यभरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी सांभाळता छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासावर आधारित शिवरायांची शिवगाथा या नाट्य सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या 424व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातल्या 424 शहरांमध्ये प्रत्येक शहरात 424 महिलांची राजमाता जिजाऊंच्या वेशात भव्य रॅली काढण्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॅप्टन अरुण कदम यांनी दिली आहे. 424 महिलांची जिजाऊंच्या वेशामध्ये रॅली काढण्याची संकल्पना आपण 424 ठिकाणी शहर किंवा गाव ग्राम असं आपण 424 ठिकाणी करण्याचं संकल्प केला आहे. तर त्यासाठी आपल्या शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीनं आपण हा संपूर्ण प्रोग्राम महाराष्ट्रभर करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. यातून एकच की विचार की राजे जन्माला यायचे असतील तर पहिल्यांदा जिजाऊ घडल्या पाहिजे. आधुनिकतेचं कास घडलीच पाहिजे पण संस्कार चांगले घडवले तर राजे जन्माला येतील. ह्या उद्देशानं आपण जिजाऊंचे संस्कार आचार विचार स्त्रियांच्या मनावर बिंबवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी 12 जानेवारीला शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीनं आपण संपूर्ण महाराष्ट्रात 424 ठिकाणी जिजाऊंची रॅली करण्याचा संकल्प आहे. या पत्रकार परिषदेस चित्रकार अजित पाटील, परिणिती शिंदे, विष्णू माने, संतोष गुजर, लक्ष्मी लोंडे, वनिता नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.